विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रॅक्टिस सेट 7.4 पाहत होतो, त्याच्यातलं आपण पहिलं उदाहरण पाहिलं. दुसरं आणि तिसरं सेम आहे, याच पद्धतीने आपल्याला फॉर्म्युला वापरून करायचे आहे. आता याच्यातलं मी 4 नंबरची जी एक्झाम्पल आहे ते आणखी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतो. आता 4 नंबर एक्झाम्पल मध्ये काय म्हटलं पहा, इन द फिगर ओ इज द सेंटर ऑफ सर्कल. हा पहा या फिगर मध्ये पाहते, इकडे ओ इज द सेंटर ऑफ सर्कल, पी क्यू इज अ कॉर्ड. आता पहा पी क्यू ही कॉर्ड आहे या ठिकाणी, आणि पहा एंगल पीओ क्यू 90 डिग्री. मग आता पहा एंगल हा 90 डिग्री दिलेला आहे. एरिया ऑफ शेडेड रिजन इज 114 cm². आता पहा हा एरिया दिलेला आहे आपल्याला, एरिया ऑफ शेडेड रिजन हा दिलेला आहे. फाइंड द रेडियस ऑफ सर्कल, रेडियस ऑफ सर्कल फाइंड करायची. आता पहा फर्स्ट मध्ये पहा जे आहे ते गिवन मध्ये या ठिकाणी लिहून घ्या. आपण फर्स्ट मध्ये एक नंबर काय दिले पहा, पी क्यू इज कॉर्ड, एंगल पीओ क्यू, हा पहा एंगल, एंगल पीओ क्यू इक्वल टू 90 डिग्री. एरिया ऑफ शेडेड रिजन, आता शेडेड रिजन चे एरिया दिले पहा, एरिया ऑफ शेडेड रिजन हा किती आहे, 114 cm². फाइंड द रेडियस ऑफ सर्कल, म्हणजे तुम्हाला काय करायचे आपल्याला, रेडियस ऑफ सर्कल ही फाइंड करायची आहे. मग आता याच्यात पहा हे तुम्हाला आपलं जे गिवन मध्ये आहे ते लिहून घेतलं. त्याच्यानंतर आपल्याला एरिया ऑफ सेगमेंट पी आर क्यू इक्वल टू आर स्क्वेअर इन ब्रॅकेट पाय थीटा अपॉन 360 मायनस साईन थीटा अपॉन 2. हा फॉर्म्युला आपल्याला कशासाठी वापरायचा आहे, आपल्याला एरिया ऑफ शेडेड रिजन काढण्यासाठी हा फॉर्म्युला वापरतो. मग आता आपल्याला जे गिव्हन मध्ये आहे त्याचा उपयोग या ठिकाणी करा. एरिया ऑफ सेगमेंट पी आर क्यू म्हणजे काय, एरिया ऑफ शेडेड रिजन हा किती दिला आहे, 114 इक्वल टू आर हा आपल्याला काढायचा आहे. पायची किंमत काय आहे, 3.14 इंटू, आता थीटा किती आहे पा इकडे, थीटा किती आपल्याला 90 डिग्री. हे पण आपल्या गिव्हन मध्ये आहे, म्हणजे थीटा इक्वल टू 90 डिग्री हे गिव्हन मध्ये आहे. म्हणून आता या ठिकाणी काय घेणार, थीटा या किती राहणार 90 / 360 मायनस साईन 90/2. फॉर्म्युला किंमत टाकली आपण, बापा 114 इक्वल टू आर स्क्वेअर. आता इकडे पहा हे जेवढं भाग द्या, किती आला 3.14 अपॉन 4 मायनस, आता साईन 90 याची किंमत किती आहे, 1/2. मग आता याच्यावर 114 इक्वल टू आर स्क्वेअर इन ब्रॅकेट, आता याच्या या ठिकाणी काय करणार, एलसीएम काढणार. एलसीएम किती आला, 4. याच्यात आपण पहा फॉर्म्युला लिहिला, किमती टाकल्या, 114 आर स्क्वेअर, 3.14 मायनस 2 अपॉन 4. बापा आता 114 इक्वल टू आर स्क्वेअर इंटू 1.14 अपॉन 4 याचे आपण डिवायडेशन केले या ठिकाणी. मग आर स्क्वेअर हा आपण इकडे घेतला, मग हा इकडे येईल. मग आता आर स्क्वेअर इक्वल टू 400, म्हणजे हे दोन कट झाले, 100 × 4 = 400. आर इक्वल टू अंडर टू 400, कारण आर स्क्वेअर आहे म्हणजे आपल्याला फक्त आर काढायचे आहे. आर इक्वल टू 20 cm. 20 cm काय आली, रेडियस ऑफ सर्कल. म्हणजे आता आपल्याला या ठिकाणी काय आलं, रेडियस ऑफ सर्कल इक्वल टू 20 cm. म्हणजे या पद्धतीने आपल्याला हे उदाहरण सगळं पूर्ण करायचं आहे, आणि या ठिकाणी आपलं हे चॅप्टर पूर्ण होते. म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी हे चॅप्टर पूर्ण सॉल्व्ह करायचे, व्यवस्थित उदाहरणं सोडवायची आहेत, आणि सोडून झाल्यानंतर याच्यावरच्या प्रॉब्लेम सेट सुद्धा आपल्याला सोडवायच्या आहेत. एवढं फक्त लक्षात घ्या, आणि ह्या प्रॉब्लेम सेट सोडवल्यानंतर या सर्व वह्या तुमच्या चेक होतील. म्हणून तुम्ही सर्वांनी हा चॅप्टर संपलेला आहे, याचं प्रॅक्टिस सेट संपवायचं आहे, तुम्ही सॉल्व्ह करायचं आहे, आणि आपले या ठिकाणी 4 चॅप्टर पूर्ण होत आहे.